Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। आकाश रिलॅक्स हो, तुझ्या मनातले विचार आठवणी थोडा वेळ बाजूला ठेव। अरे माणसाला मन रिकामी करणं, डोकं रिकामं करणं कधी महत्त्वाचं असतं डॉक्टर? आयुष्यामध्ये ना काही गोष्टी, काही आठवणी अशा असतात की कितीही आपण लांब गेलो ना तरी ते आपले पाठच नाही सोडत। ठीक आहे ना, मग बोल त्या आठवणींबद्दल, मन मोकळं कर। अरे मन मोकळं केलंस तर बरं वाटेल, आणि त्या आठवणींना दाबून ठेवलंस तर त्रास हो। मन मोकळेपणाने मला तुम्हाला हे विचारायचं डॉक्टर की म्हणजे मी माझ्या वडिलांवर गेलोय का? असं का वाटतंय तुला? नाही, तिने असे खूप कडक स्वभावाचे होते, खूप असे शिस्तीचे होते, असे घड्याळाच्या काट्याप्रमाणे सगळं झालेलं त्यांना आवडायचं, सगळं नियमांचं पालन करून वागणं त्यांना आवडायचं। आणि समजा चुकून जर का त्याचं पालन नाही झालं तर मग। आकाश मला एक सांग, तुझे वडील तुला कधी मारायचे? तुझ्या आईला? मला मारायचे खूप, पण आईनं कधी ते मान्य नाही केलं। आकाश या विषयावर आपण आधी सुद्धा बोललोय, तुझे वडील तुझ्या आईला खूप सन्मानाने वागवायचे, त्यांनी कधी हात उचलला तुझ्यावर? मारायचे ना मला, मी आता सांगितलं ना मला मारायचे तर मला मारायचे। आकाश तुझे वडील तुला मारायचे ही तुझ्या मनातली भीती होती, प्रत्यक्षात कधी हात उचलला त्यांनी तुझ्यावर? सांगितलं ना मला मारायचे, जर मी सांगतोय मला मारायचे तर मारायचे। तुझे वडील तुला मारायचे ही तुझ्या मनात त्यांची काल्पनिक प्रतिमा आहे, ते कडक शिस्तीचे होते पण प्रेमळ होते। बाबा कधीच प्रेमळ नव्हते, माझी आई प्रेमळ आहे। मला घरी जायचं आहे डॉक्टर, मला घरी जायचं आहे, मला आईला भेटायचं आहे, मला तिला जाऊन सगळं सांगायचं आहे की आई मला प्रेमानं जवळ घे, मायेनं माझ्या डोक्यावरून हात फिरव। मला कुशीत घेऊन क्रोळ, मला सांगायचं सगळं तिला। आकाश पण प्रत्यक्षात हे कधी तू तुझ्या आईला सांगितलंस? मला ती घरामध्येच येऊ देत नाही डॉक्टर। कोणत्या घरामध्ये? अनामिकाजींच्या नावावर आहे ते घर। अरे नाव नको ना त्या घराचं, अजिबात नाव काढायचं नाही। आज माझ्या डोक्यावरच जे छप्पर उडालं ना डॉक्टर, एक केवळ तिच्यामुळे उडालेलं आहे। मला खूप मनस्ताप झालाय तिच्यामुळे। काय मी चुकीच्या अपेक्षा केल्या तिच्याकडून? सर्वसामान्य आयुष्यामध्ये माणसाचा नवरा म्हणून बायकोकडनं ज्या अपेक्षा असतात त्याच मी अपेक्षा केल्या ना, कि तिने फक्त माझा आणि फक्त माझा विचार करावा, मला सन्मानानं वागवावं, माझ्यासाठी हवं नको ते तिने करावं, मी ऊठ बसलं की तिने उठावं, बस म्हटलं की बसावं, मला अपेक्षित असणाऱ्या गोष्टी पदार्थ तिने मला खाऊ पिऊ घालावेत प्रेमानं। काय जगापेक्षा काय वेगळ्या अपेक्षा केलं असं तुम्हाला माहीत नाही डॉक्टर। माझ्या त्या बाईनं माझ्या आयुष्याची माती केली। आकाश आता तुझ्या या मानसिक आजाराची आपल्याला कोणाला तरी माहिती द्यावी लागेल, because it's high time now. kasla marasika kasla marasika veda kash veda ni control maja manasik avaste baddal mi tumhala samjavun sangaycha prayatna kartoy, mala vedat kartoy
चकार शब्दानं माझ्या या अवस्थेच्या बाबतीत कोणाला सुद्धा कळता का बरं डॉक्टर? कळलं का? शांत हो. मी वेडा नाहीये. तुझा बाबा तसं वागला किंवा तो हितेन तसं निघाला म्हणून सगळं आयुष्य संपल्यासारखं बोलू नकोस ना. मला कोणीच नाही असं म्हणण्यापेक्षा नेक्स्ट टाइम प्रेमात पडताना मी नीट चेक करून प्रेमात पडेन असं म्हण. ओके, पुढच्या वेळेला मी नीट चेक करून प्रेमात पडेन. असा मुलगा आहे का पण कुठं आहे? तुला म्हटलं ना आजूबाजूला तुझं लक्ष नसतं. तुझ्या समोर एक उभा आहे तो दिसत नाही का तुला? माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे राधा. काय करतोस? उठ उठ एक मिनिट. सौरभच्या एवढ्या संगतीत राहू नकोस. काय चाललंय तुझं? राधा असू नकोस ना. मी तुला खरंच विचारतोय, तुला आवडतो का मी? तुला माहितीये ना मी तुझी कंपनी किती एन्जॉय करते. पण म्हणजे हो ना, मी तुझी कंपनी एन्जॉय करते म्हटलं, तू आवडतोय असं कुठे म्हटलं? ते पण म्हण ना. म्हणून मला आवडतोस तू असा थोडा थोडा. थोडा थोडा काय असत? थोडा थोडा म्हणजे असा थोडा थोडा जास्त आवडतोस. आवडतो पण म्हणजे असं असं काय? I love you, Radha. I love you too. बर ऐक ना, हे सगळं ठीक आहे पण ना मला प्रायोरिटीनी मम्मा आणि पट्याचं सॉर्ट करायचं रे. मला मदत करशील? हो तुला करीन मदत. खरं? प्रॉमिस. निघूया. ए हॅलो, Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.